तर जो आपला कोळंबीचा मसाला आहे ना, खूप छान प्रकारे शिजला आहे. मिरची आणि कोकमसुद्धा शिजला आहे. आता या स्टेजवर जी मॅरिनेशन केलेली कोळंबी आहे ना, तिला घालूया. आपला जो लसूण आहे ना, खूप छान प्रकारे तेलामध्ये गोल्डन कलर येईपर्यंत भाजला आहे. आता या स्टेजवर काय करूया, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट घालूया तिखटपणासाठी. 2 चम्मच घालूया आणि हिला सुद्धा तेलात फ्राय करून घेऊया. तर मित्रांनो, फायनली आपला जो कोळंबी मसाला आहे ना, खूप छान प्रकारे शिजला आहे, खूप झाला आहे. तुम्ही ऑइल पाहू शकता, तेलसुद्धा वर आला आहे. आणि त्याचबरोबर हा जो वांगा आणि कोळंबीचा रस्सा बनवला आहे तोसुद्धा खूप छान प्रकारे शिजला आहे. तेल पाहू शकता याच्यावर वर आला. आता या स्टेजवर काय करूया, फ्रेश कोथिंबीर घालूया गार्निशिंगसाठी. थोडी घालूया कोळंबी रश्श्यावर. आणि ही जो आपण कोळंबी मसाला बनवला आहे याच्यावरसुद्धा घालूया. आणि सर्व करून दाखवतो तुम्हाला आजची डिश, कोळंबी मसाला आणि त्याचबरोबर कोळंबी रस्सा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला थाळी सजवूया आपण कोळंबी रस्सा आणि कोळंबी मसाल्याची. नमस्कार मित्रांनो, मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत कोळंबी रस्सा आणि त्याचबरोबर बनवणार आहोत कोळंबी मसाला, ते पण वांगं टाकून बनवणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या या रेसिपीचा. जर व्हिडिओ आवडल्यास काय करायचं माहीत आहे ना, तर चला पटापट सुरू करूया आपली रेसिपी. सर्वात अगोदर जाणून घेऊया साहित्य काय काय घेतलं आहे मी कोळंबी रस्सा आणि कोळंबी मसाला बनवण्यासाठी. तर चला साहित्य जाणून घेऊया. तर पाहू शकता सर्वात अगोदर ही 1 किलो कोळंबी आहे, मोठ्या साईजची आहे. पाहू शकता खूप छान अशी कोळंबी आहे, स्वच्छ धुतली आहे, कट केली आहे. त्याचे जे शेळ आहेत वरचे कवच वगैरे सर्व स्वच्छ धुवून साफ करून घेतली आहे. त्याचबरोबर इथे आहे अद्रक लसूण मिरचीची ग्रीन पेस्ट आहे, हा खोबऱ्याचं वाटण आहे. इथे वांगे आहेत, टॉमॅटो आहे, कांदा आहे उभा चिरलेला आणि उभा चिरलेला टॉमॅटोसुद्धा आहे. हे आपले घरगुती मसाले आहेत, हळद मीठ वगैरे सर्व, जिरा, धनिया पावडर, लाल मिरची पावडर. इथे बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, मिरची आहेत आणि ठेचलेला लसूण आहे. तर चला सुरू करूया. सर्वात अगोदर बनवूया आपण रश्यावाली कोळंबी वांगं घालून. तर एक टोप घेतला आहे पातेळ, त्याच्यात आपण आता बनवणार आहोत कोळंबी रस्सा. तर सर्वात अगोदर जो पाणी वगैरे आहे ना, त्याला छान प्रकारे साफ करून घेऊया आणि तेल घालून टोप गरम करून घेऊया. आणि तोपर्यंत जे आपले वांगे आहेत ना, त्यांना कट करून घेऊया. तर पाहू शकता टोपामध्ये छान प्रकारे तेल घेतलं आहे. तुमच्या गरजेनुसार तुम्हीसुद्धा घेऊ शकता. जर जास्त खाणार असणार तर जास्त क्वांटिटीत घ्या. तेल हा मच्छीत खूप छान अशी तरी देते, रंगत देते आणि छानशी अशी टेस्ट देते. तर आता काय करूया आपण, तेल आपला गरम झालं आहे. सर्वात अगोदर आहे ना, त्याच्यात 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाकूया आणि त्यांना लालसर करून घेऊया. आपला जो लसूण आहे ना, खूप छान प्रकारे तेलामध्ये गोल्डन कलर येईपर्यंत भाजला आहे. आता या स्टेजवर काय करूया, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट घालूया तिखटपणासाठी. 2 चम्मच घालूया आणि हिला सुद्धा तेलात फ्राय करून घेऊया. ही पेस्ट आहे ना, तेलामध्ये छान प्रकारे फ्राय केली आहे. हा आहे खोबऱ्याचा वाटण, याच्यात ओलं खोबरं आहे, कोथिंबीर आहे, मिरची आहे, अद्रक आहे. तर ही सुद्धा आपण 2 ते 3 चम्मच ॲड करूया. खूप छान अशी टेस्ट येते याच्यात. आणि जो आपला रस्सा आहे ना, ग्रेव्ही तीसुद्धा जाड होते. तर गरजेनुसार घालूया त्याच्यात वाटण, यालासुद्धा तेलामध्ये छान प्रकारे फ्राय करून घेऊया. जो पण जो कच्चेपणा आहे त्याचा, जो कच्चापणाचा स्वाद आहे तो निघून जाईल आणि छान असं त्याला भाजून घेऊया तेलात. तर आपले जे वाटण आहे ना, खोबऱ्याचं आणि अद्रक लसूणची पेस्ट छान प्रकारे तेलामध्ये शिजली आहे. आता या स्टेजवर काय करूया, थोडासा घालूया कढीपत्ता आणि कढीपत्त्यालाही शिजवून घेऊया. आणि आपले जे मसाले आहेत ना, लाल मसाले, त्यांना घालून आहे ना कोळंबी रस्सा बनवून घेऊया. त्याच्यात घालूया थोडंसं पाणी, जेणेकरून जो वाटप आहे अद्रक लसूण मिरचीची जी पेस्ट आहे ना, ती टोपाला करपू नये, लागू नये. त्यासाठी थोडं पाणी घालूया आणि पाणी घालून आहे ना त्यांना एकजीव करून घेऊया.
तर चला एक 2 मिनटं चांगली शिजवून घेऊया आणि जे आपले घरगुती मसाले ते घालून आहे ना, कोळंबी रस्सा जो वांगा घालून आपण करणार आहे तो रेडी करूया. तर आपला जो हिरवा वाटण आहे ना, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट घालून छान प्रकारे तेलात शिजला आहे. आता हे आपले जे घरगुती मसाले आहेत ना, हळद आहे, लाल तिखट आहे, गरम मसाला आहे, धनिया पावडर आहे. तर काय करूया, 2 चम्मच घालूया आगरी लाल तिखट, 2 ते 3 चम्मच घालूया, छोटे चम्मच आहेत, आणि त्याचबरोबर 1 छोटा चम्मच घालूया हळदीचा, आणि त्याच्यानंतर घालूया आपण जिरा पावडर, 1 चम्मच घालूया धणे पावडर, आणि 1 चम्मच आपला जो गरम मसाला आहे फ्लेवरसाठी तो घालूया. सारे पदार्थ आहेत जे त्यांना एकजीव करून घेऊया मसाल्यांना छान प्रकारे, आणि मसाले तेलात शिजवून घेऊया. तर पाहू शकता आपले जे मसाले आहेत ना, खूप छान प्रकारे तेलामध्ये शिजले आहेत वाटणाबरोबर. आता या स्टेजवर काय करूयात, चवीनुसार मीठ घालूया, आणि मसाले शिजतात त्याच्यामध्येच मिठाचा एक स्वाद येईल, फ्लेवर येईल छान प्रकारे, मिठामध्ये छान प्रकारे शिजतील, त्यांना एकजीव करून घेऊया मिठामध्येच. आणि थोडंसं पाणी घालूया आणि जे वाटण आहे त्याला शिजवून घेऊया. तर आता हे जे वाटण शिजतोय ना, तोपर्यंत वांगे आहेत ना त्यांना कट करून घेऊया, कापून घेऊया. तर पाहू शकता आपला जो मसाला आहे ना वाटप, लाल मसाल्यामध्ये जे आपण आता भाजतोय शिजवतोय ना, खूप छान प्रकारे तेलामध्ये शिजला आहे, तेल वरसुद्धा आलं आहे, आणि आपले जे वांगे आहेत ना त्यांनासुद्धा कट करून घेतले आहेत. 2 वांगे घेतले आहेत कोळंबी रश्श्यासाठी. तर छान प्रकारे उकळी आली आहे. आता ह्याच्यातनं जी कोळंबी आहे ना मोठ्या साईजची, त्याच्यातनं अर्धी आपण ग्रेव्हीसाठी रश्श्यासाठी करणार आहोत, आणि अर्धी करणार आहोत सुखी मसाला फ्राय. तर चला निम्मी टाकूया अर्धी रश्श्यासाठी, आणि छान प्रकारे तिला शिजवून घेऊया. आणि कोळंबी 70 ते 80% शिजली ना, कूक झाली ना, का मग वांगे घालूया. तर पाहू शकता एवढी हे जी कोळंबी आहे ना ती सुक्यासाठी ठेवली आहे, कोळंबी मसाला बनवण्यासाठी, आणि ह्याचा आपण बनवणार कोळंबी रस्सा. तर चला तिला एकजीव करून घेऊया, परतूया चांगलं तेलात, वाटणामध्ये शिजवून घेऊया, आणि शेवटी टाकूया त्याच्यात वांग. तुम्ही कलर पाहू शकता, खूप छान असा कलर आला आहे. तर असं शिजवून घेऊया 10 ते 15 मिनटं. तर भेटतो तुम्हाला 10 ते 15 मिनटात. तर पाहू शकता आपला जो कोळंबी रस्सा बनवतोय ना, तेल पाहू शकता सेपरेटली झाला आहे, मसाल्यात कोळंबी छान प्रकारे भाजली आहे. आता या स्टेजवर काय करूया, आपल्या गरजेनुसार घालूया पाणी. तुमची जेवढी क्वांटिटी आहे, किती माणसं जेवणार आहेत, 3, 4, 5, त्यानुसार तुम्ही पाणी घाला, छान प्रकारे उकळू द्या, आणि शेवटी हे जे कापलेले वांगे आहेत ना 2, त्यांनासुद्धा घाला, आणि खूप छान अशी कोळंबी वांगा रस्सा आहे ना, छान प्रकारे टेस्ट आहे, टेस्ट येते, स्वाद येते, एकदा अवश्य बनवा. तर आता काय करूया, याला शिफ्ट करूया दुसऱ्या गॅसवर, आणि कोळंबी मसाला जो बनवणार आहे ना त्याची प्रोसेस करूया. तर चला छान प्रकारे याला उकळी येऊन देऊया, आणि वांगे घालून शिजवून रेडी करून दाखवतो तुम्हाला आजचा कोळंबी रस्सा आणि कोळंबी मसाला. तर चला कोळंबी मसाला बनवूया. सर्वात अगोदर पाहू शकता एक पातेलं घेतलं आहे, त्याच्यात टाकूया तेल, आणि तेल छान प्रकारे गरम करून घेऊया. तर तुमच्या गरजेनुसार टाका, मी व्हिडिओच्या अगोदरही म्हटलं होतं तेलाची क्वांटिटी तुम्ही खात असाल तर छान टाका, त्याच्याने आहे ना मच्छीला मटणात चांगली टेस्ट येते, चव येते. तर मी पण टाकतो आहे तेल गरजेनुसारच. तर 4 पळ्या टाकल्या आहेत, तुमच्या गरजेनुसार तुम्ही टाका, 4 ते 5 टाकूया, आणि छान प्रकारे गरम करून घेऊया. तोपर्यंत ही जी कोळंबी आहे ना तिला मॅरिनेशन करून ठेवूया. सर्वात अगोदर टाकूया अद्रक लसूणची पेस्ट घालूया 2 चम्मच, आणि त्याच्यात घालूया आपला लाल तिखट. तुमच्याकडे जर लिंबू असेल ना तर तुम्ही लिंबू घालू शकता, नसेल तर काही हरकत नाही आहे, मच्छीचा स्मेल निघून जातो, असंही आता मच्छीला स्मेल वगैरे नाही आहे. तर चला याला एकजीव करून घेऊया. तर पाहू शकता आपला जो तेल आहे ना खूप छान प्रकारे गरम झाला आहे. आता सर्वात अगोदर हा जो ठेचलेला लसूण आहे ना त्याला घालूया आणि त्याला लाल करून घेऊया. लसूण आपला लाल झाला आहे. आता या स्टेजवर कढीपत्ता घालूया, आणि त्याचबरोबर हा स्लाइस कापलेला कांदा आहे ना त्यालासुद्धा घालूया. आपण बनवतो कोळंबी मसाला, एक वेगळ्या पद्धतीचा आगरी डिश आहे, अवश्य बनवा आणि आनंद घ्या. तर चला कांद्याला आपण भाजून घेऊया. तर पाहू शकता जो आपला कांदा आहे ना खूप छान प्रकारे गोल्डन कलर आला आहे, लाल झाला आहे. आता या स्टेजवर काय करूया, जो बारीक चिरलेला टोमॅटो आहे ना त्यालासुद्धा ॲड करूया, त्यालासुद्धा शिजवून घेऊया, छान प्रकारे मऊ करून घेऊया.
तर चला कांद्याला आणि टोमॅटोला एकजीव करून घेऊया आणि पुढे काय करायचं, कशी प्रोसेस करायची ते सुद्धा तुम्हाला सांगतो. तर कांद्याला आणि टोमॅटोला जरा चांगलं शिजवून घेऊया. कांदा आणि टोमॅटो ह्या ना लवकर मऊ करायचं असेल ना तर त्याच्यात थोडंसं मीठ घालूया. आपल्या चवीनुसार घाला आता, नंतर आपण पुन्हा घालूया. थोडंसं मीठ घालून त्याला एकजीव करून घेऊया. लवकर मिठामुळे आहे ना कांदा मऊ होईल, टोमॅटो पाणी सोडेल आणि चांगलं शिजून होईल. तर चला यांना शिजवून घेऊया. आणि तोपर्यंत इकडे पाहू शकता जो आपला कोळंबी रस्सा आहे ना खूप छान प्रकारे शिजला आहे, उकळी आली आहे. त्या स्टेजवर काय करूया आपण, हे जे वांगे आहेत ना बारीक कापलेले त्यांना ॲड करूया. तर सर्वात प्रथम वांग्यांना सोडूया त्याच्यात, जेवढे पण वांगे होते त्यांना, आणि 2 ते 3 कोकम घालूया चवी प्रमाणे चवीसाठी, आणि हिरव्या मिरच्या घालूया. खूप छान अशी टेस्ट येते वांगा आणि कोळंबीचा. नक्की बनवा एकदा आणि आनंद घ्या. तर चला याला 5 ते 7 मिनटं वांग्यांना चांगलं शिजवून घेऊया, मऊ करून घेऊया. आपला जो टोमॅटो आणि कांदा आहे ना तेलामध्ये खूप छान प्रकारे शिजतोय. आता या स्टेजवर काय करूया, मसाले घालूया घरगुती. 3 चम्मच घालूया अग्री लाल तिखट मसाला, आणि त्यानंतर घालूया थोडीशी हळद, थोडासा जिरा पावडर घालूया, थोडीशी धनिया पावडर घालूया, आणि 1 चम्मच घालूया गरम मसाला. छोटे चम्मच आहेत, आपल्या गरजेनुसार घाला. यांनासुद्धा एकजीव करून घेऊया. टोमॅटो आणि कांद्यामध्ये चांगलं तळून घेऊया, फ्राय करून घेऊया. आणि त्याचबरोबर आपला जो लाल तिखट लाल तिखट बोलतो आहे, अद्रक लसूण मिरचीची जी पेस्ट आहे ना तीसुद्धा 1 चम्मच घालूया तिखटपणासाठी, आणि चांगलं मिक्स करून घेऊया. जर तुम्ही जास्त स्पायसी खात असाल, तिखट खात असाल, तर मसाले आणि अद्रक लसूणची जी पेस्ट आहे ना तिला वाढवू शकता, तुमच्या गरजेनुसार टाकू शकता. या स्टेजवर अजून काय करूया, जो आपला वाटण आहे ना खोबऱ्याचं, ओला खोबरा, मिरची, अद्रक लसूण जे तुम्हाला दाखवलं तेसुद्धा घालूया. आणि जेवढे पण जे पदार्थ आपण घातल्यात, वाटण झालं, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट झाली, सगळ्या वस्तूंना एकजीव करून घेऊया छान प्रकारे, आणि मसाला तयार करून ठेवूया कोळंबी मसाल्यासाठी. तर मित्रांनो, कांदा टोमॅटो जे अद्रक लसूणची पेस्ट वाटण वगैरे टाकलं होतं ना त्यांना तेलात छान प्रकारे शिजवून घेतलं होतं. आता या स्टेजवर काय करूया, थोडंसं पाणी घालूया आणि पाण्यामध्ये हे सर्व वस्तू जे पदार्थ आहेत ना त्यांना छान शिजवून घेऊया, कुक करून घेऊया. तर चला 5 ते 7 मिनटं आहे ना यांना चांगलं शिजवूया. कोळंबी मसाल्याचा जी ग्रेव्ही आपण तयार करतोय ना ती चांगली शिजवून घेऊया. आणि कांदा टोमॅटोतली कोळंबी एकदा नक्की जरूर ट्राय करा, बनवा रेसिपी आणि आनंद घ्या. जेवढी तुम्ही स्पायसी बनवाल ना तेवढा छान असा टेस्ट आणि सुगंध येते त्याला, आणि टेस्टही छान येते आणि मसाल्यांचे सुगंधही छान येतात. तर एकदा अवश्य बनवा. तर चला जो आपला कांदा टोमॅटो आहे ना त्याला शिजवून घेऊया, मऊ करून घेऊया. तर पाहू शकता आपला जो मसाला आहे ना खूप छान प्रकारे शिजला आहे, ऑइल सेपरेटली झाला आहे, तेल वर आला आहे, आपले कांदा आणि टोमॅटो पण खूप छान प्रकारे शिजले आहेत. ग्रेव्ही पाहू शकता, मसाला कोळंबी मसाला जो बनवतो आहे त्याच्यासाठी परफेक्ट अशी रेडी कूक झाली आहे. तर चला 2 ते 3 मिनटं अजून शिजवूया. आणि ही जी मॅरिनेशन केलेली कोळंबी आहे ना आपण ठेवली साईडला, तिला त्याच्यात घालूया. आणि घालण्या अगोदर मी टाकणार आहे त्याच्यात 1/2 निंबू. निंबूचा रस टाकू शकता किंवा कोकम आगळसुद्धा टाकू शकता, हे नसेल तर तुम्ही चिंच किंवा कोकमसुद्धा टाकू शकता. कोकम मी टाकणारच आहे पण थोडासा निंबूचा रस टाकणार आहे, कारण 10 ते 15 मिनटं झाली आहेत मॅरिनेशन करून. आणि इकडे आपला रस्सा आहे तोसुद्धा छान प्रकारे शिजला आहे. तर या स्टेजवर घालूया
एक अर्धा निंबू आहे, पाहू शकता हा निंबू घेतला आहे, निंबूचा रस टाकला आहे आणि असंच ठेवू एक 5 मिनटं. आपला जो मसाला आहे तोसुद्धा छान शिजला आहे. तो शिजल्याच्या नंतर ही जी कोळंबी आहे ना ती त्याच्यात घालूया आणि कोळंबी मसाला आणि वांगं घालून तयार केलेला कोळंबी रस्सा तुम्हाला सर्व करून दाखवतो. तर मित्रांनो, ऑलमोस्ट आपला जो कोळंबीचा आपण जी ग्रेव्ही बनवला आहे ना कोळंबी मसाल्याची, ऑलमोस्ट कुक झाली आहे. तुम्ही तेल पाहू शकता वर आला आहे. आता या स्टेजवर काय करूया, 3 ते 4 आहेत ना बारीक हिरव्या मिरच्या टाकूया आणि त्याचबरोबर घालूया कोकम आणि थोडीशी घालूया फ्रेश कोथिंबीर आणि हे सर्व पदार्थ त्यांना एकजीव करून घेऊया. 1-3 मिनटं चांगलं शिजवूया आणि त्यानंतर ही जी कोळंबी आपण मॅरिनेट केलेली आहे ना तिला घालूया. तर आपला मसाला आहे तो खूप छान प्रकारे शिजला आहे. तर 1-3 मिनटात कोळंबी टाकूया. तर जो आपला कोळंबीचा मसाला आहे ना खूप छान प्रकारे शिजला आहे, मिरची आणि कोकमसुद्धा शिजला आहे. आता या स्टेजवर ही मॅरिनेशन केलेली कोळंबी आहे ना तिला घालूया आणि 10-15 मिनटं छान शिजवून घेऊया मंद आचेवर आणि कोळंबी मसाला आणि रस्सा जो बनवला आहे कोळंबीचा सर्व करून तुम्हाला दाखवतो. चला एकजीव करून घेऊया कोळंबी जो आपण सुखा मसाला करतो आहे त्यासाठी आणि झाकण ठेवून येणार 10-15 मिनटं चांगली शिजवून घेऊया. तर मित्रांनो, आजची ही जी सिम्पलची अशी डिश बनवली आहे कोळंबी मसाला आणि वांगं घालून कोळंबी रस्सा बनवला आहे, जर तुम्हाला आवडलं ना तर नक्कीच काय करायचं माहीत आहे ना, माझ्या यूट्यूब चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि आनंद घ्या या रेसिपीचा. तर चला सर्व करून दाखवतो तुम्हाला आजची डिश, तांदळाची भाकरी भात त्याचबरोबर कोळंबी मसाला आणि कोळंबी रस्सा वांगं घालून. तर चला भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जो कोळंबी मसाला आहे ना खूप छान प्रकारे शिजला आहे, कुक झाला आहे. तुम्ही ऑइल पाहू शकता, तेलसुद्धा वर आलं आहे आणि त्याचबरोबर हा जो वांगा आणि कोळंबीचा रस्सा बनवला आहे तोसुद्धा खूप छान प्रकारे शिजला आहे. तेल पाहू शकता याच्यावरही वर आला. आता या स्टेजवर काय करूया, फ्रेश कोथिंबीर घालूया गार्निशिंगसाठी, थोडी घालूया कोळंबी रश्श्यावर आणि ही जो आपण कोळंबी मसाला बनवला आहे याच्यावरसुद्धा घालूया आणि सर्व करून दाखवतो तुम्हाला आजची डिश, कोळंबी मसाला आणि त्याचबरोबर कोळंबी रस्सा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला थाळी सजवूया आपण कोळंबी रस्सा आणि कोळंबी मसाल्याची. रेडी झाली आहे, पाहू शकता कोळंबी रस्सा त्याचबरोबर कोळंबी मसाला, इथे आहे राईस, ही आहे तांदळाची भाकरी. तर खूप छान अशी तरी पाहू शकता वर आली आहे कोळंबी रस्स्याची आणि ही मसाल्यातली कोळंबी आहे. थोडी ड्राय करायची, अजून थोडी मी ग्रेव्ही ठेवली आहे भाकरीसोबत खाण्यासाठी, ड्राय केल्यावर अजून छान आणि सुंदर दिसेल. तर भातावर थोडी ग्रेव्ही घेतली आहे. तर मित्रांनो, नक्की ही डिश बनवा, रेसिपी बनवा, झटपट बनणारी असा कोळंबी मसाला आहे, खूप छान आहे. आणि जर अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा. भेटूया असंच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, बाय.